राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय आणि त्याचबरोबर विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे आणि पुण्यात देखील तापमान 36 ते 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तसेच पुण्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट असा अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या भारतात सर्व ठिकाणी किनारपट्टी सोडून तापमान कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस इतके आहे. तेलंगणा आणि या लगतचा प्रदेश येथे कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस आहे. हे सर्व तापमान त्या त्या ठिकाणच्या सर्वसाधारण तापमाना इतके आहे, म्हणून येथे हीट वेव आहे असे म्हणता येणार नाही. पुण्याचे तापमान कमाल तापमान सध्या 36 अंश सेल्सिअस इतके आहे, ते सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसने कमी आहे. एप्रिलच्या 4थ्या आठवड्यात म्हणजे 24 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत सर्व भारतात तापमान सरासरीपेक्षा 3 ते 4 डिग्री सेल्सिअसने जास्त होते. पुण्यात तापमान 42 डिग्री कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस इतके झाले, ते या दशकातील सर्वात जास्त तापमान होते. परंतु त्यावेळेला 2 चक्रीवादळे होती, एक उत्तर गोलार्धात फणी आणि दुसरे दक्षिण गोलार्धात लोराना म्हणून होते. त्या दोन्ही वादळाचा एकत्रित परिणाम म्हणून सर्व भारतात तापमानात 2 अंश सेल्सिअसने वाढ झालेली होती. ती जेव्हा दोन्ही चक्रीवादळे शमली तेव्हा परत सर्व ठिकाणचे तापमान हे त्यांच्या सर्वसाधारण स्थिती इतके झाले. पुण्याचे सध्याचे तापमान 36 अंश सेल्सिअस आहे, ते 2 अंश सेल्सिअसने सरासरीपेक्षा कमी आहे. सध्या पुण्यात सी ब्रीज म्हणजे मुंबईहून समुद्रावर येणारे वारे पाहू लागतात. दुपारच्या वेळा त्याचा परिणाम जाणवू लागतो. वाऱ्याची गती वाढलेली असते. हे येताना बाष्प घेऊन येतात आणि थोडे थंडही असतात, त्यामुळे तापमानात ती 2 अंश सेल्सिअसने घट झालेली आहे. हा त्या सी ब्रीजचा परिणाम आहे. परंतु हवेतील बाष्प वाढल्यामुळे उकाडा वाढलेला आहे. जे जाणवणारे टेम्परेचर किंवा फिलिंग टेम्परेचर म्हणतात किंवा हीट इंडेक्स असे त्याला वेगळे नाव आहे, तर तो बाष्प आणि तापमान याचा एकत्रित परिणाम होतो. वाढलेल्या बाष्पामुळे सध्या उकाडा वाढलेला जाणवत आहे, परंतु तापमानात वाढ झालेली नाही. असेच वाढलेले बाष्प आणि तापमान याचा एकत्रित परिणाम हा ढगनिर्मितीसाठी अनुकूल असतो आणि त्यात ढगांची निर्मिती होऊन गडगडाटी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असते. विदर्भात मात्र उष्णतेची कायम लाट असणार आहे. मागील 4-5 दिवसात ही लाट कायम असल्याचं तिथे उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. ही लाट अजूनही काही दिवस राहणार असून त्यानंतर शहरात देखील तापमानात वाढ होणार आहे. शहर आणि परिसरात कमाल आणि किमान तापमानात चढ उतार सुरूच आहे. पुण्यातील कमाल तापमान 36 ते 39 अंशाच्या दरम्यान नोंदवले जात आहे. रात्रीच्या किमान तापमानातही चढ उतार सुरूच आहे. रोज सकाळी 11 ते 4 या वेळात उन्हाचा चटका वाढत आहे, त्याच वेळेत उकाड्याची लाट येत आहे. काल शहरात 36 अंश कमाल आणि 22.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील 4 ते 5 दिवसात शहरात निरभ्र वातावरण राहणार आहे, त्यामुळे कमाल तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलेला आहे. कॅमेरामन शिवाजी साळुंके यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे.